भारत हा शेतीप्रधान देश आहे हे वाक्य 1947 साली जेवढं सत्य होतं तितकंच म्हणजे त्यापेक्षाही जास्त 2022 सालात पण खरं असल्याचं दिसतं. आज शहरीकरण वाढतंय, सेवा उद्योग क्षेत्राचा GDP मधील वाटाही वाढलाय, बांधकाम क्षेत्राचा समावेशही सेवा उद्योगात केला तर हा वाटा अजूनही मोठा होईल. हे सगळं चित्र असलं तरी आपला देश, आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीप्रधानच आहे, कारण एकूणातील जवळपास निम्मे मेन वर्कर्स आजही शेती आणि शेती संलग्न उद्योगात गुंतलेले आहेत. पण या शेतीचं सगळं गणित अवलंबून आहे आपल्या पावसावर. जर पाऊस कमी पडला तर सगळं गणित फिसकटतं आणि याचा परिणाम रोजंदारीवर होतो. थोडक्यात, बेरोजगारी वाढते ती कशी हेच आपण आजच्या या व्हिडिओतनं पाहणार आहोत. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. तर भारतात नैऋत्य मोसमी पावसाने बरसायला उशीर केला, साहजिकच खरीपाचा हंगाम लांबवला, खरीपातल्या पेरण्या पुढं गेल्या. आकडेवारी सांगते की गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 7 जुलैपर्यंत खरीपाच्या पेरणीत 15% घट झाली होती. म्हणजे पाऊस पडला नाही म्हणून तब्बल 6.3 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात पेरणी झालीच नाही. यामुळे शेती उत्पादक आणि शेतीशी संबंधित रोजगारावर मंदीचं सावट आलं. खरीपात मुख्य पीक असतं भात, पण पाऊस लांबल्याने पेरणी गोगलगाईच्या गतीने झाली. भाताची लावण करताना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते, पण पेरणीच कमी झाली तर रोजगार तरी कसा मिळणार असा प्रश्न पुढे आला. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडिया इकॉनॉमिक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी महेश व्यास यांनी जूनमधील बेरोजगारीच्या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात की जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात सरासरीपेक्षा 32% कमी पावसाची नोंद झाली, त्यामुळे शेतात मजुरांची संख्या रोडावली. जूनमध्ये कृषी क्षेत्रातल्या जवळपास 8 दशलक्ष नोकऱ्या कमी झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलंय. खरीप हंगामात बहुतांश रोजगार लावणी पेरणीशी संबंधित असतात. जूनच्या काळात ही कामं सुरू झाल्यावर शेतीशी संबंधित 4 दशलक्ष रोजगार निर्माण होऊ शकतात. यावर्षीच्या जूनमधील रोजगाराची तुलना 2021 आणि 2020 मधील जून महिन्याशी केली असता यावर्षी रोजगार निर्मितीचे प्रमाण अत्यंत कमी राहिलंय. एकंदरीत देशातील बेरोजगारीची परिस्थिती आधीच इतकी गंभीर असताना शेतीसंबंधी रोजगाराची आकडेवारी त्यात चिंतेत भर टाकणारी आहे. CMIE च्या अहवालात असं दिसून आलंय की लोकांनी एकतर नोकऱ्या शोधणं बंद केलंय किंवा त्यांनी श्रमिक बाजार सोडलाय. हे असं कधी घडतं? जेव्हा एखाद्याला रोजगार मिळण्याची आशा नसते, नोकरीच मिळत नाही म्हणून तो हताश झालेला असतो. जूनमध्ये 10 दशलक्ष लोक रोजगाराच्या शोधात होते, तर दुसरीकडे जून महिन्यात सुमारे 13 दशलक्ष लोकांनी रोजगार गमावले. यामुळे बेरोजगारांच्या संख्येत 30 लाखांनी वाढ झाली आणि ही बेरोजगारांची तलवार कोसळली होती कृषी क्षेत्रावर. आता रोजगार गेला याचा नेमका ग्रामीण भागावर परिणाम कसा होईल ते समजून घेऊया. तर कृषी क्षेत्र हे ग्रामीण भागाच्या अर्थकारणाशी निगडीत असतं. कृषी क्षेत्रातल्या नोकऱ्या गेल्या तर साहजिकच लोकांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे सोपं करून सांगतो, जर पाऊस उशिरा पडला तर पेरण्या उशिरा होतात. आता उशिरा पेरणी म्हणजे कमी उत्पन्न, त्यामुळे शेतकऱ्यांच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा कमी असेल, त्यामुळे त्यांच्या कर्जात भर पडेल. शेतकरी पेरणीच्या वेळी त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक बियाणं शेतमजूर यांच्यावर करतात. आता पेरणीच नाही झाली तर गुंतवणूकही कमी असेल. शेतकरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन न घेता लहान भागावर पेरणी करेल. अनेक शेतमालक खर्च वाचवण्यासाठी स्वतःच्या हाताने कामं करतील. या प्रक्रियेतून शेतमजूर विस्थापित होतील, म्हणजे शेतमजुरांच्या हाताला काम नसेल, काम नसेल तर हातात पैसाही नाही. अशा प्रकारे जूनमध्ये शेतमजुराच्या रोजगारामध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून येतं. 5 महिन्यांच्या कृषी हंगामातील सर्वात मोठा कमाईचा महिना जूनच असतो. याचा परिणाम लोकांच्या शेतीतून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नावर होणार आहे. जूनमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसलं. यावरून रोजगार निर्मितीची पोकळी जाणू शकते. अनेक राज्यांमध्ये नुकतीच पेरणी सुरू झाली आहे, कारण शेतकरी मान्सून येईपर्यंत वाट पाहत होते. पण जुलै आणि ऑगस्टमध्येही मान्सून ब्रेक घेतच दाखल होतोय. अलीकडच्या वर्षात मान्सूनने ब्रेक घेण्याचं प्रमाण जरा जास्तच वाढलंय, त्यामुळेच यंदाही मान्सून असाच वागला तर मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करा.